शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी पास सेवा सुरू करण्यात आली असली तरी या पासची हेराफेरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या अवास्तव गर्दीला पास सेवेमुळे चाप बसलाय हेही नक्की. माफक दरात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा खाटी रुग्णालयातून दिली जाते, त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये धाव घेणारे हजारो रुग्ण असतात. अपघात, ओपीडी, शस्त्रक्रिया विभागामध्ये कायम रुग्णांची गर्दी असते. अत्यवस्थ अवस्थेत आलेला रुग्ण दगावला तर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रोषाचे धनी व्हावे लागते. रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षक, अपघात तसंच आपत्कालीन विभागाच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था, महिला सुरक्षा तपासणीसह पास यंत्रणाही रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आली. पूर्वी रुग्णालयाच्या कोणत्याही विभागामध्ये किती रुग्णांच्या नातेवाईकांनी जावे याला बंधनच नव्हते. रुग्णांसोबत 10 ते 15 नातलगांची गर्दी असल्यानं डॉक्टरांनाही उपचार करताना व्यत्यय निर्माण होत असे. मात्र नव्या सुरक्षा यंत्रणेमुळे आता नातेवाईकांनी कितीही हुज्जत घातली तरी त्यांना पासशिवाय आतमध्ये सोडले जात नाही, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण येत आहे. परंतु रुग्णांचे काही नातेवाईक ह्याच पासची हेराफेरी करून ज्यादा पास सोबत बाळगून रुग्णालयात ॲडमिट असलेल्या रुग्णाला भेटायला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वॉर्ड क्रमांक 20 मध्ये पासची हेराफेरी करण्याचा प्रकार समोर आला. पासची हेराफेरी करून रुग्णाच्या नातेवाईकाची भेट घडवून आणणाऱ्या एका नातेवाईकास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून झालेल्या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधीक्षकांना दिली. या नातेवाईकाकडे 8 पास आढळून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत पास हेराफेरी करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून 1600 रुपये दंड वसुली करण्यात आली. संबंधित रुग्णाला भेटायला जाताना नातेवाईकांना पास घेऊन जावं लागत आहे. अतिदक्षता व अपघात विभागामध्ये एकावेळी एकाच नातलगाला आणि कुटुंबियाला सोडण्यात येत आहे. नव्या सुरक्षा यंत्रणेमुळे रुग्णांसोबत येणाऱ्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण आलं आहे. त्यात 30% घट झाली आहे. मात्र रुग्णांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास तितकाच दृढ असल्यानं त्याचं प्रमाण कमी झालेलं नाही.